आहे सगळ्यांना. तर हा व्हिडिओ बनवण्याचं मला काहीच कारण नाही आहे आणि काही मला वाटत पण नाही. मला कुठं तर थोडंसं वाटतं ह्याबद्दल, मला कुठे तर थोडंसं काहीतरी वाटतं म्हणून मी माझे विचार मांडते. बघा तुम्हाला आवडले तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि काय चुकलं असेल तरी सांगा कमेंटमध्ये. तर तसा मला कधीच राग येणार नाही पण मी माझं मत मी मांडू शकते इकडे. तर ह्या व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कुठली भी आई असू द्या, मुलगी असू द्या, कोणीही असू द्या, ज्यांच्या त्यांच्या घरचं काय तर प्रॉब्लेम असेल त्या आपसात मिटवून घेतील. त्या दोघी भलेही सोशल मीडियावर काय बोलत असतील तरी आपण काय करायला पाहिजे, इकडून बघ, इथून बघणे, इथून ऐकणे आणि इथून सोडून देणे. त्याच्यात राखेल टाकायचं नाही आणि भडकावायचं नाही, हे पटत नाही आहे, मला पटत नाही आहे. ज्या पद्धतीने त्या मनाली मॅडमच्या लाईव्हच्या खाली ज्या कमेंट होत होत्या त्या कमेंटला माझा जाहीर निषेध आहे, जाहीर निषेध आहे त्या कमेंटला. कारण हे लोक विधवायचा प्रयत्न नाही करत आहेत, भांडण कसे पेटतील आणि कसा पेटवायचा हा प्रयत्न करत आहेत. कारण आजपर्यंत लोक बोलत होते तेव्हा मला विश्वास बसत नव्हता, पण आज मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांना बघितले तिकडच्या खालच्या कमेंट कशा होत्या ती. तर प्लीज तुम्हाला नाही ना मिटवता येत आहे कुणाचं भांडण, तर पेटवू बी नका, फक्त बघा आणि गशांत राहा. मी तर असं सांगेन की त्या दोघीचं काय प्रॉब्लेम असेल काय असेल ते त्या दोघी मिटवून घेतील हं. आणि त्या दोघीही काय लहान नाही आहेत, डॉक्टर स्नेहल एक डॉक्टर आहे आणि खूप छान आणि खूप गोड मुलगी आहे आणि तिला खूप समजते ह्या सगळ्या गोष्टी. आणि मनाली मॅडम पण वकील आहेत तर त्यांना पण ह्या गोष्टी समजतात. आपण कुठल्या, आपण कोण आलो त्यांच्यासमोर, कोण पुढं आपण त्यांच्यासमोरचंही आहे, कोण हाल लागून गेलो आपण त्यांच्या पुढे हां. तर त्यांचा घरचा प्रश्न आहे, त्या जरा रागात असल्यावर माणूस बोलतं. तर त्या दोघीचंही मी मान्य करू शकते सोशल मीडियावर, पण ज्या कमेंट येत होत्या ना त्या कमेंट मला बिलकुल आवडलेल्या नाही आहेत. आणि जाहीर निषेध करते मी कविता कांबळे, कारण माझ्याकडून पाटीपोटी आहेत मुलं. मीही सांगू शकत नाही उद्या जाऊन माझं काय मुलं मला बोलणार आहेत काय करणार आहेत. तर जे खाली बोलतात ना कमेंट करता ना, हे असं होईल ते तसं होईल, आंटी लवर, तिची मुलगी लहान आहे, मोठी होऊ द्या, हे होऊ द्या, ते होऊ द्या, शी तुम्हाला शोभलं पाहिजे असलं बोलणं. आणि तुम्ही एक शिकलेल्या लेडीज आहेत, तुम्हाला शोभलं पाहिजे असलं बोलणं, समजलं का. मग तुम्ही भांडण लावायचीच कामं करता, हिजवायची कामं नाही करत, हे सिद्ध झाले. आतापर्यंत लोक सांगत होती की फोन येतात, फोन करतात, असं करतात, पण त्याच्यावर विश्वास नव्हता. पण आज जे बघितलं ना, जे स्वतःच्या डोळ्यांना बघितलं, ते स्क्रीनशॉट पण काढून ठेवले. खरंच तुम्हाला ना फक्त चॅनल पुढे न्यायचा, कोणीच असं सांगत नव्हतं की मनाली मॅडम जाऊ दे, विषय सोडून द्या, मिटवा किंवा स्नेहाला नाही. तुम्हाला अशा सगळ्या मुली तुमच्यासाठी रडतील, तुमच्यासाठी हे करतील, तुमच्यासाठी ते करतील, जन्म दिलाय तुला लय महागात पडेल, तुझं लग्न होणार आहे, अरे काय ह्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत का, तिथे बोलण्यासारख्या आहेत ह्या गोष्टी. जरा तर विचार करून बोला. आणि सॉरी परत एकदा काय चुकलं असेल तर.